कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. मामा प्लीज, माझे सगळे मित्रांचे आहे बाबा, एकत्र जातात, एकत्र मंच करतात, एकत्र फिरायला जातात, पण मा आणि माझे बाबा नाही जात. का करा असं? मग आपण नाही ते बाबा सोबत. माझी मा बाबा सगळे का लांब राहतात? त्यांच्यामध्ये नक्की काय झालंय? तुझ्या माच आणि तुझ्या बाबांचं भांडण झालंय, त्यामुळे ते एकत्र नाहीत. ते कस सांगू तुला? ठीक आहे, पण मामा बाबांची भांडण झालंय ना. आजोबा काका काकी म्हणत मला आणि माझ्या माला भेटाय का नाही येत? अरे बाळा, फक्त बाबांची नाही झालं भांडण, सगळ्यांची झाले. सगळ्यांची असं कस मामा? बाळा आता झालं भांडण, मग आता काय करायचं मामा? हे बघा मग, तू अजिबात काळजी करू नको, लवकरात लवकर हे भांडण मिटेल आणि आपण परत सगळे एकत्र येऊ. बघ खरंच? हो मामा, तू बेस्ट मामा. चला जाऊ आता खेळायला. पळा. काय पण करून आजच्याच स्वप्नील सरांची भेटून बोललं पाहिजे. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. बापले, चिंबा दहा जंगल नाही का जाऊन यायचे? अमोल काय रे, काय चाललंय? काय नाही मा. मग काय लिहित होतास तू? मा मी सुट्टीतला अभ्यास करत होतो. बापरे, अभ्यास ते मी न सांगता? मग मा तुझा मुलगा आहे ना मी. हो माझा मुलगा आहेस तू. अमोल, काल तू तिकडून निघालास तेव्हा मास्टरांची एंगेजमेंट झाली होती का रे? हो मा, खूप आली झाली होती. मज्जा आली तुला? छान वाटलं? मा खूप मजा आली, मास्टरांच्या घरचे खूप भारी आहेत आणि छान तयारी केली होती आणि मी त्याच्या बाबाशी पण बोललो. हो हो मा खरंच. काय बोललास तू? अग मा गप्पा म्हणले मी, तू ओळखतीस का मास्टरांना? नाही नाही रे बाळा. भेटशील का कधी? हो म्हणजे आता बघू, मला वेळ मिळेल तेव्हा भेटेल. बरं अमोल, आता समर कॅम्प संपलाय, आता शाळा सुरू होईल, छान अभ्यास करायचा. हो मा तेच तर करते मी. आणि आता आता मास्टरांची एंगेजमेंट झाली आहे ना, तर त्यांना खूप काम असतील, त्यांना सारखं सारखं भेटायचं नाही. हा तुझे मित्रमैत्रिणी आहेत ना, त्यांना इथे बोलव आणि त्यांच्याशी खेळ. ओके मा. गुड पॉइंट. चल मी निघू का, मला उशीर होतोय बाळा. हो मा. बाय बाय. बाय मा. मा का बाबांना भेटत नाहीये? मा असं म्हणते म्हणजे काहीतरी नक्की असणार. मी नाही जाऊन भेटणार बाबांना आणि सांगणं पण नाही की मीच अमोल आहे म्हणून. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.